देशात 2019 साली पुन्हा नरेंद्र मोदी यांची सत्ता येणार असे वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं आहे. सांगलीमध्ये आज विविध कार्यक्रमासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी हजेरी लावली होती. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री रामदास आठवले यांनी देशातील स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती ही वर्षअखेर मिळते, त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचण येतात हे लक्षात घेऊन 2 टप्प्यात देण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे असे आठवले यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच सरकारकडून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन अनुदानमध्ये 50,000 रुपये वाढ करण्याचा सरकारच्या विचाराधीन असल्याचंही आठवले यांनी स्पष्ट केलं आहे. आता ज्या 2019 निवडणुका आहेत त्या निवडणुकामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार दिल्लीमध्ये येणारच अशा पद्धतीचा आपल्याला विश्वास आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रामध्ये भाजप सेनेने एकत्र राहिलं पाहिजे हा प्रयत्न माझा सुरू आहे. मी दोन्ही नेत्यांशी बोलतो आहे आणि दोघांनी वेगळं राहणं हे दोघांच्या हिताचं नाही आहे. मी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळामध्ये मी त्या दोघांनी एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला होता. आता मी शिवसेना बीजेपी सोबत आहे तर शिवसेनेने बीजेपीपासून वेगळं होऊ नये. गेली 25-30 वर्षाची त्यांची दोस्ती आहे आणि त्यामुळं उद्धवजींचं काय म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांनी ऐकावं. मी मुख्यमंत्र्यांशी बोललेलो आहे. मी रामलाल जे बीजेपीचे जनरल सेक्रेटरी आहेत माझ्या घरी दिल्लीला 11 सफदरजंग रोडला ते आले होते. माझ्यासोबत ते 1.5 तास होते आणि त्यांच्यासोबतही मी चर्चा करताना सांगितलेलं आहे की उद्धवजींची काय नाराजी आहे. तरी वरिष्ठ पातळीवरून मोदी साहेबांनी आम्ही यांनी उद्धवजींशी बोललं पाहिजे आणि त्यांना एखादं कॅबिनेट मंत्रीपद जे केंद्रात आहे ते दिलं पाहिजे कारण त्यांचे 18 खासदार आहेत. तर 18 खासदारांच्या बदल्यामध्ये एकच खातं त्यांना मिळालेलं आहे. त्यामुळे त्यांची काय नाराजी असेल ती नाराजी दूर करून आपल्याला 2019 सरकार बनवायचं आहे. त्यासाठी आपल्या मित्रपक्षांना नाराज करून चालणार नाही. त्यासाठी मी प्रयत्न केला आहे आणि मला विश्वास आहे की शिवसेना भाजप लोकसभेमध्ये एकत्र राहतील. विधानसभेमध्ये जागा वाटपाची अडचण येणे शक्यता आहे पण तेही जर दोघांनी 122 जागा आणि 63 जागा नंतर सेकंडमध्ये येणाऱ्या जागा आलेल्या आहेत त्या जागा अशा पद्धतीचं काही कॉम्प्रोमाइज केलं तर काही फारशी अडचण अजिबात येणार नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या विकासासाठी या दोघांनी एकत्र येणं अत्यंत आवश्यक आहे आणि नाहीतरी आता जरी काय उलट सुलट थोडी चर्चा असलीही तरी केंद्राच्या आणि राज्याच्या सरकारमध्ये शिवसेना आहे त्यामुळं त्यांनी थोडंसा वाद मिटवावा